नमस्कार. ऑक्सिजनलाच प्राणवायू असं देखील म्हटलं जातं, कारण श्वसनाची ही जी प्रक्रिया असते यामध्ये आपण ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये घेत असतो तर कार्बन डायऑक्साईड आपल्या शरीरातून बाहेर टाकत असतो, म्हणजेच हा ऑक्सिजन आपल्या शरीराला प्राण देण्याचं काम करत असतो. परंतु अशी काही कारणे असतात की ज्यामुळे आपल्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत असतं, आणि ही नेमकी कारणे काय असतात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर रुपेश आंबले आणि आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपल्या रक्तातील ऑक्सिजन कमी होण्याची 5 प्रमुख कारणे असतात, आणि ही कारणे जर आपण समजली तर त्यामुळे आपण आपल्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण नियमित ठेवू शकतो, आणि जर कमी झालं असेल तर त्याला वाढवू देखील शकतो. तर स्टेप बाय स्टेप आपण यामागची कारणे बघणार आहोत. यामधील सगळ्यात पहिले महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे अनेमिया. अनेमिया म्हणजे रक्तातील जर हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं तर त्याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये अनेमिया असं म्हणतात. मग हे रक्ताचं प्रमाण किंवा रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण का कमी होतं, तर आपल्या आहारामध्ये लोहाचं प्रमाण कमी असेल, प्रोटीन्सचं म्हणजे प्रथिनांचं प्रमाण कमी असेल, तर आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं. आपण श्वसनावाटे जो काही ऑक्सिजन घेत असतो हा ऑक्सिजन आपल्या वेगवेगळ्या अवयवांपर्यंत पोहोचण्याचं काम हे हिमोग्लोबिनच्या मार्फत होत असतं. परिणामतः जर हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल तर हा ऑक्सिजन जो आहे तो वेगवेगळ्या अवयवांपर्यंत पोहोचला जात नाही, आणि त्यामुळे हायपॉक्झिया म्हणजेच ऑर्गन्सला व्यवस्थित प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळत नाही ही कंडिशन उत्पन्न होते. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं असेल, अवयवांपर्यंत व्यवस्थित ऑक्सिजन पोहोचवायचं असेल, तर तुमच्या हिमोग्लोबिनचं प्रमाण व्यवस्थित असणं फार जरुरी आहे. पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण हे साधारणतः 12 ते 16 मिलीग्रॅम पर डेसिलिटर, तर स्त्रियांमध्ये 10 ते 15 मिलीग्रॅम पर डेसिलिटर इतक्या प्रमाणामध्ये असायला पाहिजे. दुसरं महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचा फुफ्फुसांचा आजार असणे. जर तुम्हाला कुठल्या तरी प्रकारचा फुफ्फुसांचा आजार असेल, त्यामध्ये न्युमोनिया असेल, ट्युबरक्युलॉसिस असेल, ब्रॉन्कायटिस असेल, ब्रॉन्कियाक्टेसिस असेल, असे कुठल्याही संबंधीचे फुफ्फुसांचे जर विकार असतील तर त्यामुळे आपण जो काही ऑक्सिजन आपल्या नाकावाटे घेत असतो तो फुफ्फुसांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचत नाही, किंवा फुफ्फुसांची कार्यक्षमता काही पर्सेंटेजमध्ये कमी झाली असेल तर तो जो ऑक्सिजन असेल तो व्यवस्थितपणे हृदयापर्यंत पोहोचवला जात नाही, आणि परिणामतः आपल्या शरीरामध्ये हायपॉक्झियाची कंडिशन तयार होत असते. त्यामुळे तुमचं देखील ऑक्सिजनचं प्रमाण कमी असेल तर तुम्ही या गोष्टीची शहानिशा केली पाहिजे की तुमचा फुफ्फुसांचा आजार तर नाही ना, आणि यासाठी चेस्ट फिजिशियन किंवा फुफ्फुसाच्या तज्ज्ञाला तुम्हाला भेटणं फार जरुरी आहे. तिसरं महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे हृदयाचे काही विकार असणे. जन्मजात काही हृदयामध्ये विकृती असते, जसं हृदयाच्या पडद्यामध्ये होल असणे, किंवा हृदयाचं सर्क्युलेशन व्यवस्थित होत नसणे, किंवा हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित होत नसेल, तर त्यामुळे देखील हृदयापासून जो अवयवांना होणारा रक्तपुरवठा असतो तो देखील खंडित होत असतो, कमी प्रमाणात होत असतो, परिणामतः त्या अवयवांपर्यंत ऑक्सिजन कमी मात्रेत जात असतो. अशा वेळेस रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी असण्यासाठी कारणीभूत असतं ते म्हणजे तुमचं हृदय. मग अशा वेळेस हे तुमचं हृदय व्यवस्थितपणे धडधडतंय की नाही, त्याची कार्यक्षमता व्यवस्थितपणे आहे की नाही, यासाठी ECG, 2D इको किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या टेस्ट उपलब्ध आहेत. हे तुम्हाला व्यवस्थितपणे करून तुमच्या हृदयरोग तज्ज्ञाबरोबर तुम्हाला एक प्रकारे संपर्क करून तुम्हाला तुमच्या हृदयाची तपासणी व्यवस्थितपणे करून घेणं फार जरुरीचं आहे. चौथे महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे COPD. COPD म्हणजेच क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीजेस. म्हणजेच जर तुम्हाला स्मोकिंग करण्याची फार पूर्वीपासून सवय असेल किंवा अस्थमासारखे आजार असतील तर त्यामुळे देखील फुफ्फुसांच्या ठिकाणी त्यांची कार्यक्षमता व्यवस्थितपणे होत नाही, फुफ्फुसांच्या ठिकाणी ऑक्सिजनचं व्यवस्थितपणे वहन होत नाही, परिणामतः रक्तामधील ऑक्सिजन कमी होत असतो. त्यामुळे जर तुम्हाला अशा प्रकारच्या काही सवयी असतील किंवा अशा पद्धतीचे काही आजार असतील की ज्यामुळे तुमच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होत असेल तर ती कार्यक्षमता वाढवण्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील असायला पाहिजे. आणि पाचवं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे स्ट्रेस. यस, तुमचा मानसिक तणाव. मानसिक तणाव असेल तरी देखील आपल्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत असतं. ज्या वेळेस आपण स्ट्रेसमध्ये असतो किंवा मानसिक ताणतणावामध्ये असतो अशा वेळेस आपलं जे ब्रिदिंग किंवा जे श्वसन चालू असतं हे फार फास्ट किंवा जलद गतीने होत असतं, आणि त्याचबरोबर ते फार वरवरच्या पद्धतीने होत असतं, शॅलो ब्रिदिंग असं त्याला म्हणतात. त्यामुळे डीप ब्रिदिंग होत नाही आणि ऑक्सिजन हृदयाच्या फुफ्फुसांच्या प्रत्येक कप्प्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. शॅलो ब्रिदिंगमुळे वरवरचं ऑक्सिजन आपल्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचत असतो, आणि तो ऑक्सिजन पूर्णपणे फुफ्फुसांपर्यंत न मिळाल्यामुळे देखील रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत असतं. स्ट्रेसमुळे तुमचं ब्रिदिंगचा रेट जो असतो तो वाढलेला असतो, फास्टर पद्धतीने ब्रिदिंग होत असल्यामुळे देखील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत असतं. तर ह्या सगळ्या 5ही कारणांचा तुम्ही व्यवस्थितपणे विचार केला तर तुमच्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण तुम्हाला वाढवण्यासाठी आणि नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत नक्कीच होईल.
तुमच्या आहारामध्ये देखील ऑक्सिजन वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश करा आणि अशा पद्धतीने सर्वतोपरी तुम्ही प्रयत्न केला तर तुम्ही तुमच्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण व्यवस्थितपणे ठेवू शकाल. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि अशाच मेडिकल नॉलेजच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, भेटूया अशाच आरोग्यदायी माहितीपूर्ण व्हिडिओसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी धन्यवाद, थँक्यू सो मच.